संभाजीनगर शराड्यामध्ये पीएफआय कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे। तपास सुरू असून आतापर्यंत 28 संशयितांना अटक केली आहे। तसंच पीएफआयशी संबंधित एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीही चौकशी करण्यात आली। या राड्यामध्ये पोलीसच टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे। दंगेखोरांनी पोलिसांची 17 वाहनं जाळली होती, तर 14 पोलीस याच्यामध्ये जखमी झालेले होते आणि त्यातच आता पीएफआय कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलिसांवरच या दंगेखोरांनी टार्गेट केलं होतं, पोलिसांनाच असंच आता माहिती समोर येते। दरम्यान या राड्यानंतर काही प्रश्न अनुत्तरितच आहेत, त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर शेकडोंचा जमाव अचानक कसा जमा झाला, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याचबरोबर तोंडाला रुमाल जॅकेट घातलेले तरुण तयारीनिशी कसे आले, तर या दंगेखोरांकडे पेट्रोल कापडी बोळे कुठून आले, निष्णात असल्याशिवाय पेट्रोल बॉम्बचा वापर कसे काय हे लोक करू शकतात, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर जमलेल्या हिंसक जमावाचा टार्गेट उद्देश नेमका काय होता, असाही प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे। वज्रसारखी अवसड पोलीस वाहनं अप्रशिक्षित मुलं पेटवू शकतात का, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। यावर अजून काही क्लॅरिटी नाही। आता अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संपूर्ण जेव्हा इंटरोगेशन होईल, जेव्हा सर्व मोबाईल तपासले जातील, दुसरं सायंटिफिक पद्धतीने तपास होईल, तेव्हा याबद्दल काही माहिती मिळेल, ती आपल्यासोबत शेअर करण्यात येईल। हे जे कृत्य करतात याला पुढे त्यामध्ये हे होऊ नये, यासाठी कुठल्याही प्रकारचे सोशल मीडिया असे मेसेज फॉरवर्ड करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पोलिसांना शांतता प्रस्थापित ठेवण्यामध्ये आम्हाला मदत करा।